बीड येथील परळी वैजनाथ मंदिर संस्थानला 50 लाख रुपये द्या, अन्यथा आरडीएक्सने उडवून देऊ अशी धमकी देणाऱ्या 2 संशयित आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय. आपण फार मोठ्या मंदिर संस्थांचे विश्वस्त आहात. आतापर्यंत आपल्या मंदिराला भरमसाठ देणगी रूपाने रक्कम मिळाली आहे. मी फार मोठा नामी गुंड, ड्रग माफिया आणि गावठी पिस्तूलधारक आहे. मला तातडीची गरज भागवण्यासाठी 50 लाख रुपयांची गरज आहे. हे पत्र मिळताच पत्त्यावर रक्कम पोहोच करावी, अन्यथा मी वैजनाथ मंदिर माझ्याकडील आरडीएक्सने उडवीन अशी धमकी असलेल्या कथित ड्रग्स माफियाच्या धमकीच्या पत्राने 26 नोव्हेंबर रोजी एकच खळबळ उडाली. संस्थांच्या तक्रारीवरून शहर ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी मंदिराची सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. दरम्यान या कथित माफियाच्या धमकी पत्र प्रकरणानंतर परळी शहर पोलिसांनी 2 संशयित आरोपींना नांदेडहून ताब्यात घेतला आहे. 50 लाख रुपये द्या, अन्यथा वैजनाथ मंदिर आरडीएक्सने उडू या आशयाचे पत्र वैजनाथ मंदिर संस्थानला प्राप्त झालं होतं. या पत्रानंतर एकच खळबळ माजली होती. पोलिसांनी 24 तासात तपासाची चक्रे फिरवत 2 संशयित आरोपींना नांदेडहून ताब्यात घेतला आहे. या दोघांकडूनही सध्या अधिक चौकशी सुरू आहे. तर बीड पोलिसांच्या दहशतवादी विरोधी पथकाने मंदिर परिसराची तपासणी केली असून श्वान पथकही बोलवण्यात आलं आहे. दरम्यान मंदिराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. विश्वस्त कमिटी, वैजनाथ देवस्थान विश्वस्त कमिटीकडून मंदिर उडवून 50 लाखाची मागणी करून मंदिर नाही दिले तर मंदिर आरडीएक्सनं उडवू अशा प्रकारची तक्रार प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने आपण पोलीस स्टेशनला 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणात कोर्टाची परवानगी घेऊन ते तपासाची परवानगी घेऊन तपास त्या संबंधाने सुरू झालेला आहे. नेमकं पत्र कुठून आलं यासंबंधी आणि त्याच्यावर जी नावं आहेत त्यासंबंधी चौकशी करण्यासाठी आमची टीम नांदेड येथे जात आहे. तसेच आलेली धमकी ही आरडीएक्सनं उडवून टाकू अशी जी धमकी आहे त्यासंबंधाने आम्ही मंदिराला सुरक्षा पण वाढवलेली आहे. आमचे BDDSच्या 2 टीम येऊन, 2 डॉग टीम येऊन पूर्ण मंदिरात परिसराची सगळी तपासणी पण करण्यात आली आहे. या याच्यामध्ये जे नाव दिलेलं होतं पत्रामध्ये, जे नाव आलेलं आहे धमकीचं की या पत्त्यावर 50 लाख रुपये जमा करावेत, तर जे नाव होते त्या नावाच्या इसमाचा आम्ही कोंधारी पुढील तिकडे ETS टीमला कळवलेलं होतं. त्यांनी त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस कर त्याचे चालू आहे आणि आमची टीम जाऊन पण विचारपूस करणार आहे. विचारपूस केल्यानंतर खरंच त्यांनी ही पत्र पाठवलं का, त्यांची हँडरायटिंग तेच आहे, हे सगळं तपासा ते निष्पन्न.